नमस्कार, मी डॉक्टर भारत कोटकर, अस्थिरोग तज्ञ, कोल्हापूर। सर्वप्रथम मी असं गृहित धरतो की आपण आपली स्वतःची व परिवाराची सुयोग्य काळजी घेत असाल, कोरोना टाळण्यासंदर्भातचे सर्व संकेत आपण व्यवस्थित पाळत असाल। आज आपण चर्चा करतो की सांधेदुखी किंवा ज्याला आपण आर्थरायटिस म्हणतो यावर। आर्थरायटिस नेमकं का होतं, त्याची कारणं काय आहेत, त्याचा वयाशी संबंध काय आहे, त्याच्यावरती उपचार काय आहेत, आपल्याला काय पथ्य पाळायचे, किंवा आत्ता कोरोनाच्या काळामध्ये आर्थरायटिसच्या रुग्णांना कोणकोणते प्रॉब्लेम्स आत्ता ज्या गोष्टींना फेस करायला लागतात त्यावरती आपण इथे चर्चा करतो। सगळ्यात पहिलं महत्त्वाचं म्हणजे आर्थरायटिस किंवा सांधेदुखी होते का। सगळ्यात महत्त्वाचं कारण त्यामध्ये असं आहे की जसं वय वाढतं, वाढत्या वयाबरोबर शरीरामध्ये अंतर्गत बदल घडत जातात। हे बदल बाह्य स्वरूपात लक्षात येत नाही। वय वाढल्यानंतर हाडांचा ठिसूळपणा, स्नायूंमधली शिथिलता, शरीरामध्ये असणारी लवचिकता कमी होणं, याचे दुष्परिणाम न कळत आपल्या सांध्यांवरती व्हायला लागतात। व्यायामाचा अभाव, बैठी जीवनशैली, स्त्रियांच्या केसमध्ये रजोनिवृत्ती, ही काही कारणं आहेत की जी संधिवाताला किंवा सांधेदुखीला अजून वाढ होण्यास मदतगार अशी ठरतात। या व्यतिरिक्त आपण जर बघितलं तर गेल्या काही वर्षांमध्ये भारत हा एक डायबेटीसची राजधानी म्हणून ओळखला जाणार। डायबेटीस असो, ब्लड प्रेशर असो, हार्ट कंडिशन्स असो, अशा विविध आजारांमुळे सुद्धा लोकांची क्रयशक्ती कमी झाल्याने, शारीरिक व्यायाम कमी पडत असल्याने लोकांना सांधेदुखी होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे। स्थूलता हा एक फार मोठा विषय अलीकडे आपल्याला पाहायला मिळतो। बऱ्याच ठिकाणी असं बघण्यात आलं काही रुग्णांमध्ये ज्यांचं वय फार कमी आहे, म्हणजे जे ज्यांच्या 40 आहेत, आत्ताशी त्यांची 40 सुरू झालेली आहे, अशा रुग्णांमध्ये सुद्धा स्थूलतेमुळे संधिवात किंवा सांधेदुखी पाहायला मिळते। नेमकं होतं तरी काय या सांधेदुखीमध्ये? आपल्या शरीरामध्ये मी म्हटल्याप्रमाणे हाडांची झीज झाल्यामुळे किंवा स्नायूंची शिथिलता आल्यामुळे, स्नायूंमधली बळकटी कमी झाल्यामुळे सांध्यामध्ये असणारा कुर्चा किंवा सांध्यांवरती एक पातळ पापुद्र असतो, जिथे दोन हाडं एकत्र येतात आणि सांधा बनतो, घर्षण होऊ नये यासाठी नैसर्गिक त्या ठिकाणी कुर्चा असतो, तो कुर्चा झिजायला सुरू होतो। मग ज्यावेळी त्यावरती अतिरिक्त ताण पडतो तो कुर्चा आणि झिजत जातो आणि पुढे जाऊन सांधेदुखी ही बळकट अजून वाढते। आता आपल्याला ही सगळी काही कारणं, पण ह्या कारणांबरोबर अजून काय घडतं तर न कळत रुग्ण हा एका दुष्चक्रामध्ये अडकतो, ज्याला इंग्लिशमध्ये आपण विशियस सायकल म्हणतो। काहीतरी आजार आहे त्यामुळे व्यायाम होत नाही त्यामुळे वजन वाढतं त्यामुळे सांध्यांवर अधिक ताण येतो, सांध्यांवर अधिक ओझं येतं आणि ते ओझं आल्यानंतर अजून त्या सांध्यांची झीज होते। हे होत असल्यानं पुन्हा व्यायाम होत नाही, त्यामुळे हे दुष्चक्र निर्माण होतं। ते दुष्चक्र तोडणं आणि त्यातून बाहेर पडणं हे अतिशय महत्त्वाचं असतं। हे चक्र तोडत असताना मानसिक तयारी, रुग्णाची स्वतःची त्या सर्व आजारांवरती विजय मिळवण्याची एक तयारी असणं खूप गरजेचं आहे। कोणत्याही संधिवातामध्ये किंवा सांधेदुखीमध्ये एक चतुःसूत्री पाळणं महत्त्वाचं आहे। या चतुःसूत्रीमध्ये माझ्या दृष्टीनं काय आहे तर सगळ्यात पहिलं आपण काय करायचं नाही, म्हणजे काय पथ्य पाळायचं। दुसरी गोष्ट आहे नियमित व्यायाम। तिसरी गोष्ट आहे की काही गोष्टी ज्या तुम्ही तुमच्या आहारामध्ये आणायच्या आहेत की ज्या पौष्टिक आणि सकस असतील। आणि चौथी गोष्ट औषधं। या चतुःसूत्रीमध्ये मी औषधांना सगळ्यात खालचं स्थान दिलं कारण ते डॉक्टरांच्या हातात आहे, पण वरच्या 3 गोष्टी ह्या रुग्ण म्हणून आपल्याच हातात आहे। तर पहिली गोष्ट जेव्हा आपण बघतो की काय करायचं नाही, तर अतिरिक्त ताणतणाव सांध्यांवरती येईल अशा कोणत्याही हालचाली, अशा कोणत्याही ॲक्टिव्हिटीज आपण टाळल्या पाहिजे। मांडी घालून बसणे, जिन्यांची आणखाई चढ उतार करणे, घरामध्ये साधे संडास वापरणे, ह्या सगळ्यामध्ये आपण वरखाली उलबस करत असताना आपल्या सांध्यांवरती खूप ताण येतो, तो ताण टाळणं अतिशय गरजेचं आहे। मग यासाठी काय केलं पाहिजे? जर तुम्हाला सांधेदुखी असेल तर आपण खुर्चीचा वापर करावा, घरामध्ये कमोड बसवून घ्यावा, शक्य होईल तितके जिन्यांचे वापर कमी करावे, या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत। बरेचदा रुग्ण असा एक ज्याला आपण म्हणूया की थोडासा आमच्याशी आर्ग्युमेंट करतात की नाही डॉक्टर मी खाली बसतो आणि पाय सोडतो। आमचा विरोध मांडी घालण्याला नाही आहे, विरोध कशाला आहे तर ज्यावेळी आपण बसतो किंवा उठतो त्या आपल्या शरीराचा पूर्ण बोजा
अगोदरच झिजत असलेल्या सांध्यावर टाकतो आणि त्यामुळं त्या सांध्याची झीज वाढण्यास ते कारणीभूत आहे. दुसरा महत्त्वाचा भाग आहे की नियमित व्यायाम. आता या कोरोना कालखंडामध्ये लोकांचं फिरणं बंद झालं होतं, बाहेर पडणं बंद झालं होतं, त्यामुळं न कळत ही सांधेदुखीची तक्रार बऱ्याचशा रुग्णांमध्ये वाढत गेली आहे. पण आपले कोणीही डॉक्टर्स जे असतील, ज्यांना तुम्ही याच्या अगोदर दाखवलंय सांधेदुखीसाठी, त्या डॉक्टरांकडून आपल्याला व्यायामाचे तत्ते मिळाले असते, किंवा आपण जरी सहज नेटवरती जरी गेलात तरी आपल्याला बरेचसे घरातल्या घरात करण्याजोगे आर्थरायटिसचे व्यायाम मिळू शकतात. हां, फक्त व्यायाम करताना एक गोष्ट पाळा की ते लोक तिथं करणारे जे कोणी असतात ते एक्सपर्ट असतात, त्यांना जमतं म्हणून मला जमलंच पाहिजे, ते करतात तसं मला आलंच पाहिजे हा अट्टहास करू नका. कारण झिजलेल्या सांध्यानं बळकटी आणायचं, ते पुन्हा खराब करायचे नाही आहे. त्यामुळे आपल्या मर्यादा व्यायामामध्ये हळूहळू वाढवत जा. तिसरा महत्त्वाचा भाग मी म्हणेन आहाराबाबतीत पौष्टिक आणि सकस आहार. लोकांचा बरेचदा कल असतो पौष्टिक म्हणजे जे असं काही की बाबा आपण ऐकतो आता कोल्हापूरच्या लोकांना तर बाबा तांबडा पांढरा मटण याच्याशिवाय बरेचदा असं वाटतं की बाकीचं काही पौष्टिकच नाही. पण खऱ्या अर्थानं जे अन्न आपल्या शरीराला सत्व देतं, आपल्या शरीरामध्ये चांगली ऊर्जा निर्माण करतं, असा आहार आपल्या दररोजच्या दैनंदिनीमध्ये असणं गरजेचं आहे. मग ह्यामध्ये काय येतं, मोड असलेली कडधान्य आली, पनीर, उकडलेली अंडी, त्यानंतर आपण वेगवेगळ्या प्रकारचे सलाड्स घेऊ शकतो, मोड आलेली कडधान्य घेऊ शकतो. आहारामध्ये ह्या सर्वांचा समावेश असणं अतिशय गरजेचं आहे. साय काढलेलं दही असो किंवा दूध असो, ह्या गोष्टी आपल्या आहारामध्ये येणं अतिशय गरजेचं आहे. चौथी गोष्ट औषधं. औषधांबाबतीत मी म्हणेन की तुम्ही बरेचदा लोकांचा एक गैरसमज असतो की डॉक्टर मला माझ्या दुखण्यासाठी औषध देतात, पण असं असत नाही. एक औषधांचं एक विशिष्ट प्रजाती आहे ज्याला आम्ही डिझीज मॉडिफाईंग एजंट्स म्हणतो, की ज्यामुळे सांध्यामध्ये घडत असलेले विपरीत परिणाम थोपवण्याचे किंवा ते रिव्हर्स करण्याची एक प्रक्रिया असते. बरेचदा डॉक्टर्स तुम्हाला ही औषधं काही कालावधीसाठी देतात आणि संधिवतामध्ये वगैरे किंवा संध्यादुखीमध्ये ही औषधं कधीकधी 6 महिने, वर्ष, 2 वर्ष आपल्याला घ्यावी लागतात. तर डॉक्टरांच्या सल्ल्यानं ती औषधं नियमित घेत चला. ते फक्त पेन किलर्स नाही आहेत. कित्येकदा आम्ही असं पाहिलं की पहिल्या एपिसोडमध्ये ज्यावेळी पेशंटना सांधेदुखी होती ते उपचार सुरू करतात, बरं वाटलं म्हणून स्वतःच औषधं बंद करतात, आणि ज्यावेळी ते पुन्हा येतात काही महिन्यांच्या कालावधीने त्यावेळी त्यांच्या तक्रारी, त्यांच्या वहिन्यांची झीज, त्यांच्या सांध्यांची झीज वाढलेली असते. त्यावेळी आपण हे न करणं योग्य. आपले उपचार सुरू किंवा बंद किंवा कोणती औषधं घ्यायची हे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेत चाला. आता सगळ्यात शेवटचा भाग मला वाटतो ह्या कोरोनाच्या ह्याच्यामध्ये आलेला आहे. नशिबानं आता हळूहळू सगळ्या गोष्टी पूर्ववत होत आहेत असं दिसतंय. बाहेर पडा, थोडंफार फिरून या, ओळवून अंगावरती घ्या, व्यायाम करा. पण सगळ्यात महत्त्वाचं मानसिक स्वास्थ्य सांभाळा. मन शांत, मन स्वस्थ तर शरीर स्वस्थ. कोरोनाने आपल्याला बरंच काही शिकवलंय, पण आपल्याला जिंकायचं आहे, अजून पुढे जायचं आहे. स्टे फिट, स्टे हेल्दी, स्टे होम, स्टे सेफ. थँक्यू.